पावसाचा जोर ओसरल्यामुळे कोल्हापूर शहरातील काही भागांमधील पूर ओसरू लागलाय. पूर ओसरल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेसह नागरिकांकडून स्वच्छतेची कामं हाती घेण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पंचगंगा नदीला पूर आला. कोल्हापूर शहरातील शुक्रवारपेठ, दुधाळी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या परिसरासह सखल भागात पुराचं पाणी घुसलं. शुक्रवारपेठ परिसरात पुराचं पाणी धनवडे गल्लीपर्यंत आलं होतं, त्यामुळे या परिसरातील बहुतांश भाग पुराच्या पाण्यानं वेढला होता. कालपासून पावसानं उसंत दिल्यानं पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलंय. आज या परिसरातील पाणी पंचगंगा हॉस्पिटलपर्यंत खाली गेलं, त्यामुळे या परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिक स्वच्छतेच्या कामात व्यस्त होते. दुधाळी परिसरात देखील अद्याप पुराचं पाणी आहे. पूर्ण मैदान अजूनही पाण्याखाली आहे. या ठिकाणचं महावितरणचं उपकेंद्र पाण्याखाली गेलं होतं, त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा गेले 2 दिवस पूर्णपणे खंडित झाला होता. पूर ओसरू लागल्यानं उपकेंद्राच्या इमारतीतून पाणी बाहेर पडलंय, त्यामुळे सभोवताली पाणी असून देखील पाण्यातून उपकेंद्राच्या ठिकाणी जाऊन कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इथं माजी नगरसेवक प्रताप जाधव, अग्निशमन विभागाचे जवान आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी परिसरातील सखल भागात असणारं पुराचं पाणी कालपासून हळूहळू कमी होत आहे. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ते शाहूपुरी हा रस्ता अजूनही गवत मंडईपर्यंत बंद आहे. मात्र आज रात्री उशिरा हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल अशी परिस्थिती आहे. या परिसरात पाणी कमी झालेल्या ठिकाणी लोकांकडून स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसरात पुरामुळे बंद असलेली काही दुकानं आज उघडली गेली. आज आणि उद्या 2 दिवस पावसानं अशीच उसंत दिली तर शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी परिसरात बंद असणारे बहुतांश व्यवहार मंगळवारी सुरू होतील अशी शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनंही पूरबाधित क्षेत्रातील पाणी ओसरू लागल्यानंतर साथरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. महापालिकेच्या 4 विभागीय कार्यालयांमार्फत पूर ओसरलेल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करण्यात येते.